ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. आज जागतिक अँटी ड्रग्स डे, व्यसनांच्या विरोधी अभियान करण्याचा, व्यसनांच्या विरोधी एकत्र येऊन लढण्याचा जो दिवस आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला माजी नगरसेवक सनी निमंत मी अभिनंदन करेन की केवळ भाषण प्रबोधन असं न करता एका वेगळ्या पद्धतीने हा विषय त्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून समोर आला. व्यंगचित्रे ही जी एव्हाना पूर्ण होत आली ती एवढा परफेक्ट करेक्ट मेसेज देत आहेत की खरं म्हणजे ते एक व्यंगचित्र पाहणाराही व्यसनाच्या आहारी गेला नसेल. गेल्यानंतरचे उपाय वेगळे आहेत, मग त्याला व्यंगचित्र नाही बोलणार. व्यसनाच्या आहारी गेला नसेल तर हे व्यंगचित्र पाहून नक्कीच तो त्याच्या मनामध्ये निर्धार करेल की अरे बाबा ह्या वाटेला काही जावायला नको. आणि त्यामुळे केवळ भाषण असं न करता सनीने व्यंगचित्रकारांना जे अपील केलं आणि अतिशय परफेक्ट व्यंगचित्र तयार झाली त्याबद्दल मी सनीचं अभिनंदन करतो. सगळे व्यंगचित्रकार हे टॉपचे व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी हा वेळ काढला त्याबद्दल त्यांचं समाजातला एक नागरिक म्हणून, या राज्याचा मंत्री म्हणून आभार मानतो. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. पहिलं तर खूप विचारपूर्वक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की प्रमाण वाढत चाललंय की नाही नक्की, चिंताजनक आहे की नाही नक्की, पण 70 लाख लोकसंख्येचं शहर हे जवळजवळ आता गेलं कामातून, अशा प्रकारची प्रतिमा जी वेगवेगळ्या बातम्यांमधून निर्माण होते आहे, याचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये परिणाम होणार आहे. एका बाजूने सगळ्यात चांगल्या शिक्षणसंस्था पुण्यामध्ये, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. आज पुण्यामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठ ही इतकी झाली की कुठलाही अभ्यासक्रम इथे नाही असं नाही. इंडस्ट्री इथे जास्त, हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय सुविधा इथेच जास्त, अशा एका प्रचंड विकसित होणाऱ्या आणि जगामध्ये नावारूपाला येणाऱ्या, म्हणजे देशातलं 8वं मोठं शहर भौगोलिक आणि लोकसंख्येदृष्टीने हे मानलं जातं. कुठेतरी ह्या अतिशय मोठमोठ्या बातम्या, पुन्हा एकदा मी हे पहिलं करेक्ट करेन की म्हणजे चिंताजनक नाही का, आहे, म्हणजे सगळ्यांनी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत की नाही, केले पाहिजेत. पण प्रतिमा जी 70 लाख लोकसंख्येच्या शहराची आपण अशी करतो आहोत की आता हे एखाद्या जगातल्या व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरामधलं एक शहर झालं की काय, अशी प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे असं माझं. एवढी काय घाई झाली, हे आपण बंद केलं पाहिजे असं मला वाटतं. मग काय केलं पाहिजे, तर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. तात्पुरती कारवाई न करता, घटना घडल्यानंतर कारवाई न करता नेहमीसाठी कारवाई केली पाहिजे. दक्षता पथकं निर्माण करताना नागरिकांना त्या दक्षता पथकामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. सगळ्या पुण्याने मिळून एक 2-3 दिवस अशा सगळ्या पब बिअर बार हे एकदा बंद करून, 3 दिवस बंद, 7 दिवस बंद, सगळ्यांनी एका व्यासपीठावर याची नियमावली केली पाहिजे. अरे किती वाजेपर्यंत चालू ठेवणार तुम्ही, हां का शरीरशास्त्राचा जो नियम आहे की रात्री 11 वाजता झोपलं पाहिजे, तो काय यांच्या बाबतीमध्ये तुम्ही त्याला काय परवानगी दिली काय की रात्रभर दारू पीत बसा आणि अंमली पदार्थाचं सेवन करत बसा. आणि त्यामुळे
चालू असताना बऱ्याच वेळेला मर्यादा आहेत, एक 7 दिवस क्लिअर ड्राय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी येऊन याची एक नियमावली तयार करून त्या नियमावलीच्या अंमलबजावण्याची सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. माझं डिपार्टमेंट जे आहे, माझ्याकडे, माझं हा शब्द चुकीचा आहे, आमचं जे डिपार्टमेंट आहे शासनाचं, उच्च शिक्षा आणि तंत्रशिक्षा, याच्या वतीने आम्ही खूप गांभीर्याने ह्या आठवड्यामध्ये प्रत्येक कॉलेजवर एक ॲडिशनल पोस्ट व्हिजिटिंग का होईना ही क्रिएट करता येईल का, की ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणता येईल की काउन्सिलिंगचं काम त्यांचं असेल. शेवटी अशा प्रकारच्या ड्रग्सकडे वळताना, व्यसनाकडे वळताना सुरुवातीला तो कोणाशी तरी बोलण्याच्या मनस्थितीत जातो, मग एकदा सुरुवात झाली की तो त्याच्या बाहेर गेलेला असतो. त्याची कॉलेजवर व्यवस्था उपलब्ध करून देता येईल का, 1-2 पुरुष वेगळा महिला वेगळे, डॉक्टर्स पुरुष वेगळे महिला वेगळे, अशा प्रकारचा विचार आम्ही करतो आहोत. अधिवेशन 3 आठवडे आहे, त्या काळात त्याचं नक्की विचारू. आता बोल. झिणझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. डायरेक्ट तुम्ही संजय राऊतांवर जा, अँटी ड्रग्स डे. आता ज्या हॉटेलमध्ये ड्रग्स सापडलेलं होतं 2 दिवसापूर्वी, ते हॉटेलच बेकायदेशीर आहे अशी माहिती काल महापालिकेने दिलेली आहे. मे महिन्यामध्ये खरं तर कारवाई करणं अपेक्षित होतं महापालिकेने, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ती केलेली नाही आणि त्यामुळेच या घटना सातत्याने घडत आहेत. अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, मंत्रिमंडळाची बैठक आज आहे, तिलाच मी घाईने चाललो आहे. या अधिवेशनामध्ये हा इतका हॉट विषय नक्की चर्चेला येणार, त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी याच्यात काही सूचना मांडले पाहिजे, आग्रह धरले पाहिजेत कारवाईंचे, त्यातून काही भविष्यातलं योग्य ते चांगलं ते निर्माण होईल. मी पुन्हा एकदा माझी सूचना करतो, एक काही किराणा मालाचं दुकान नाही आहे, 7 दिवस बंद झालं, 7 दिवस बंद करा सगळे दुकान, A to Z सगळे दुकानं बंद, आणि सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्याची नियमावली तयार करा. व्यसन मुक्तीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारची कॉन्ट्राडिक्टरी धोरणं आहेत, विरोधाभासी धोरणं जी आहेत ती त्याला जबाबदार आहे. माझं तेच म्हणणं आहे की एक्साईज डिपार्टमेंट वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतं किंवा सरकारला रेव्हेन्यू आला पाहिजे म्हणून धोरणं केली जातात, दुसरीकडं त्याच धोरणांच्या अगेन्स्ट पुन्हा सामाजिक जबाबदारी म्हणून सरकारची या अंमली पदार्थांच्या विरोधातल्या मोहिमा चालवल्या जातात. या ज्या सरकारच्या डबल स्टँडर्ड किंवा दुटप्पी भूमिका आहेत धोरणांबद्दलच्या, त्याच्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट तयार होतो असं त्यांचं म्हणणं. असं आहे की आपणच निवडून नेलेले लोकप्रतिनिधी 3 आठवडे एकत्र राहणार आहेत आणि त्या एकत्र राहण्याच्या म्हणजे अधिवेशनाच्या एक्झरसाईजमधून अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचे लोकप्रतिनिधी आग्रह धरतील की काय सुरू ठेवावं, काय सुरू ठेवू नये. माझा पुण्यापुरता हा पुण्याच्या निमित्ताने विषय जास्त आला, पुण्यापुरता विषय असा आहे की समाजातल्या मान्यवरांची एक समिती करून टाईम बाउंड 1 दिवसात त्या ह्याला नियमावली ठरायला किती वेळ लागतो, 2-3 दिवसात नियम ठरवा. पुन्हा तेच म्हणेन की अधिवेशनामध्ये असे सगळे विषय ऐरणीवर येतात. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये एखाद्या वेळेस मी संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे सरकार म्हणून किंवा विरोधकाने आग्रह झाल्यामुळे, खरं म्हणजे सरकार म्हणून सुद्धा या विषयाची चर्चा आम्ही घडवून आणू, ज्यात सगळे अँगल्स विधानसभा कशासाठी असते, सगळे अँगल्स समोर येतात, त्या अँगल्समधून सगळ्यांचा मिळून एक निर्णय धोरण तयार होईल. विषय ड्रग्सचा आहे म्हणून प्रश्न विचारतो. संजय राऊतांनी तुमचं नाव घेऊन टीका केली, तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होतात, पुण्यातले मंत्री आहात, या ड्रग्स प्रकरणामध्ये तुम्हाला पळ काढता येणार नाही, तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल, सरकारची भूमिका मांडावी लागेल. नाही नाही, मी पळ कधी काढला, मी अगदी डायरेक्ट फुटपाथवरच असतो, घरी पण शोधायला मला यायला लागत नाही, बऱ्याच वेळेला बाहेरच भेटतो आपण आणि घरी पण तुम्ही येता, काही अडचण नाही. त्यामुळे पळ मी काढलेला नाही. ज्या एका वाक्याचा तुम्ही मीडियाने विपर्यास केलेला आहे ते मांडण्याला तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल आभार. माझी क्लिप माझ्या खिशातच आहे, आत्ता काढून दाखवलं मी तयार आहे. मी असं म्हटलं की माझ्या काळामध्ये असं काही घडलंच नाही असं दावा करणं चुकीचं आहे. घडलंच नाही असं तुम्ही घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण केले. माझी क्लिप माझ्या खिशात आहे, तुमची इच्छा असेल तर आत्ता काढतो. मी असं म्हटलं की माझ्या पालकमंत्री काळामध्ये अशा प्रकारच्या समाजाला अस्वस्थ करणाऱ्या घटना घडल्याच नाहीत असा मी दावा करू शकत नाही. पुढे जाऊन मी म्हटलं आहे
ज्या अजितदादांमध्ये आणि माझ्यामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतात ते तुम्हाला शक्य नाही होणार, पण जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते पुढे जाऊन मी असं म्हटलेलं आहे, कुणा एका मंत्र्यावर दोषारोपण करून हा विषय संपणार नाही. 10 लाखाचं पुणं एकदम 70 लाख झालं की नैसर्गिक इतकं डिटेल म्हटलं आहे, मला अर्धवट काही बोलताच येत नाही. तुम्ही काय दाखवलं आता, कोणी दाखवलं सांगत नाही, तुम्ही काय दाखवलं आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही प्रेसशी बोलत नाही. तुम्ही जर उलटं सुलटं काही दाखवणार असाल तुम्ही काय दाखवलं, तर माझ्या काळात असं घडलंच नाही इतकंच वाक्य दाखवतं, अखी क्लेम दाखवा ना. त्यामुळे मी कुठे पळून गेलेलो नाही, मी कुठे पळ काढणार नाही. मी मंत्री कशाला, साधा आमदार असेल, आमदार कशाला, साधा नागरिक असेल, तरी पुण्याचा एक नागरिक, महाराष्ट्राचा एक नागरिक, देशाचा एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे आणि ती मी कधी टाळलेली नाही. आता मी जे परवाच्या क्लिप बद्दल बोललो ते दाखवा जरा, अजित दादांना पण दाखवा की दादा काय असं बोलले नाही. नाही अशी माझ्याकडे माहिती नसताना मी काही बोलणं बरोबर नाही. या ड्रग संदर्भात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर असं म्हणाले की तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला 2 पोते ड्रग शोधून दाखवतो. आम्ही त्यांना विचारलं तर ते काहीच दाखवायला तयार नाहीत, तर हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप केले जातात. आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. कॉलर धरणं हा शब्द चुकीचा आहे, पण त्यांना धरून चला दाखवा चला दाखवा असं त्यांना म्हटलं पाहिजे की मला सांगितलं पाहिजे. पण आरोप सरकारवर आरोप केले जात आहेत, ते म्हणतात की सरकार. मी सुरुवातीलाच ही प्रार्थना धंगेकरांसहित संपूर्ण पत्रकारांना, मीडियाला आणि समाजाला केली की घडणाऱ्या घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत की नाही आहेत, चिंताजनक आहेत की नाही आहेत, पण त्याचं प्रेझेंटेशन असं होत आहे की 70 लाखाचं पुणं हे सगळंच वाया गेलं. याचा पुण्यामध्ये चांगल्या शिक्षण संस्था येणं, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकायला येणं, इंडस्ट्री येणं, चांगली हॉस्पिटल येणं यावर परिणाम होऊ शकतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी झालं ना, लोकसभा निवडणूक लढलो आपण, हां कोणाची किती ताकद आहे ते कळलं. त्यामुळे राजकारण आणि असं म्हणत असताना मी असे म्हणत नाही की एक लोकसभा आम्ही जिंकली म्हणजे आता धंगेकर संपले आणि BJP जिवंत राहिली. विधानसभेमध्ये विधानसभा आहे, त्यामुळे राजकारण हे निवडणुकीपुरतं ठेवा. त्या राजकारणामधून आपल्या शहराला डॅमेज होत आहे का याचं भान आपण ठेवा. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधून मोठी नाराजी व्यक्त केली जाते, जे ड्राईव्ह घेतले जात आहेत प्रशासनाकडून, त्याच्यामुळं जवळपास 50,000 तरुणांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा संबंधितांचा रोजगार गेलाय, अशा तक्रारी त्यांच्याकडून येत आहेत. मी पुन्हा पुन्हा म्हणेन, मी खूप सोप्या शब्दात बोलत असतो पण पुन्हा पुन्हा म्हणेन की पुणेकरांनी येऊन याची नियमावली ठरवली पाहिजे. समजा अशा प्रकारच्या व्यवसायात असणाऱ्या लोकांचं म्हणणं असेल की बाबा एकदम कुठे बंद करता, काही ते नियम करा, तर नियम करा. पण दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचे आणि विषारी दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार बेरोजगार होतील म्हणून विषारी दारू बनवू द्या असं म्हणता येणार नाही ना. पबमधले कर्मचारी बेरोजगार होतील त्यांना वेगळा रोजगार द्या, पण म्हणून पब पहाटे 4 पर्यंत चालू ठेवता येणार नाही ना, आणि 18 वर्षाच्या खालच्या मुलांना अंमली पदार्थ देता येणार नाहीत ना. त्यामुळे त्या इंडस्ट्रीनेसुद्धा आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. हे म्हणा की बरं असं कसं, काही नियम करा, आम्ही नियमाला तयार आहोत. मला काही लोक येऊन भेटले, म्हटलं तुम्ही जा आणि प्रशासनाला हे म्हणा की तुमच्या नियमाच्या चौकटीत आम्ही राहायला तयार आहोत. तो भीषण असलेला पाहायला मिळतो, पाणी टंचाई भीषण मुंबईतली 5% आली, दिल्लीतही तशीच परिस्थिती, राज्यात अनेक ठिकाणी आम्हा सगळ्या पालकमंत्र्यांना त्या त्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी हेच आवाहन केलं होतं की आपापल्या जिल्ह्यामध्ये जुलै एंडपर्यंत किमान पिण्याचं पाणी शिल्लक ठेवून काय करायचं आहे करा. मी कठोरपणे शिव्या खाऊन उजनीच्या पाण्याचं असं नियोजन केलं, त्यामुळे मी समाधानी आहे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाला नाही. थोडं बागायतदाराने मला शिव्या घातल्या, पण कधी त्यांना पूरक काही गोष्टी करत, पण मी हे धोरण ठेवलं की उजनी मायनसमध्ये सुद्धा किती जाऊ द्यायची. मला समाधान असं आहे की उजनी परिसरामध्ये पाऊस गेल्या काही दिवसात इतका झाला की उजनीचं पाणी हे 7 TMC वाढलं. जसा जसा पाऊस धरण क्षेत्रात पडायला लागेल तसा तसा हा प्रश्न संपतो. मुलींच्या मोफत शिक्षणाच्या बाबतीमध्ये
केलेल्या स्टेटमेंटपासून मी किंवा सरकार मागे घेलेलं नाही. राज्यामध्ये जरी आचारसंहिता संपली असली तरी मुंबईमध्ये आज संध्याकाळपर्यंत तरी किमान, खरं म्हणजे अजून 2-3 दिवस होता, कारण मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षकच्या निवडणुका आज आहेत, चालू आहे मतदान. एखाद्या वेळेस त्याच्या रिझल्टनंतर ती आचारसंहिता संपले, त्यामुळे मुंबईमधून बसून, मंत्रालय कुठे आहे? मुंबईत आहे. सरकार कुठे? मुंबईत आहे. मुंबईत बसून आचारसंहिता संपेपर्यंत निर्णय करता येत नाही, त्यामुळे थांबलेलं आहे. पण सरकारही मागे गेलेलं नाही, मी मागे गेलेलं नाही. याच नाही, तुम्हा सगळ्यांना आ करून बसायला लागेल अशा खूप घोषणा या आगामी काळात होतील, त्याच्यावरही मी करेक्ट करतो. माझी हात जोडून विनंती तुम्हा सगळ्या अतिशय विद्वान पत्रकारांना अशी आहे की अभ्यास करा. आर्ट्स सायन्स कॉमर्स ज्याची ॲडमिशन सुरू झाली त्यांना फी नसतेच. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.